विद्यार्थिनींनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून मूळ उद्देश साध्य करावेत असं आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी केलंय. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या महिला वसतिगृहामुळे परगावच्या विद्यार्थिनींची राहण्याची सोय झाली असून आता विद्यार्थिनींनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून मूळ उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी केलं. मला अतिशय अध्यक्ष म्हणून आज आनंद होतोय की अतिशय चांगलं काम आज या ठिकाणी पूर्णत्वाला जातो आहे. आणि 2012 पासून जो जो एवढे मोठे इमारत असेल किंवा त्यामागच्या भावना मागाशी शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागामधून येणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटी पदाधिकारी म्हणून किंवा अधिकारी म्हणून काम करत असताना नक्की काय करायचं तर ह्या सामान्य गोष्टीची सोडवणूक आपल्याला या निमित्तानं करायची. आणि शिक्षणाच्या बाबतीत शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये एकतर आज स्पर्धेच्या युगामध्ये वावरायचं म्हणलं तर या सगळ्या ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबातल्या जे आर्थिकदृष्ट्या कोत नाही अशा मंडळींना शहरात जायचं म्हणलं तर पुन्हा आर्थिकदृष्ट्या प्रॉब्लेम येतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आज 4th हॉस्टेल या निमित्तानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालू होतं आणि ते आमच्या कालावधीत चालू होतं ह्याचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं रंगभवन जवळील यशवंत नगर इथं बांधण्यात आलेलं वसतिगृह सुरू करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम समिती सभापती विजय राजडोंगरे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती रजनीताई देशमुख, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, पक्षनेते आनंद तानवडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुलींसाठी वसतिगृह चालवणं हे आव्हानात्मक काम असून ते जिल्हा परिषदेने केलं आहे. वसतिगृहामध्ये सर्व सोयी असून आणखी काही कमी असेल तर तेही जिल्हा परिषदेच्या वतीनं पूर्ण करण्यात येईल असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केलं. करून की 2012 पासून ही बिल्डिंग बांधली पण काही जरी झालं तरी ह्या वर्षी ह्या वसतिगृह सुरू करायचंच आहे. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की जवळपास 65 मुलींनी ते ऍडमिशन घेतली पण अजून 20 मुली वेटिंग वरती आहेत आणि अत्यल्प दर मला वाटतं 2700 रुपये पूर्ण वर्षासाठी. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 200-225 रुपये महिन्याला येतात आणि ह्या सिटीच्या हर्टमध्ये आपल्या मुलींसाठी आपण देतो आहोत. फक्त मी पालकांना आश्वस्त करेल आमच्याकडून आम्ही सर्व काळजी घेत आहोत मुलींच्या सिक्युरिटीसाठी. तुम्ही निर्धास्त राहा. फक्त मुलींना माझं एकच आव्हान आहे की तुम्ही आता जे वसतिगृहामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतली आहे घराकडच्या गोष्टी शाळेतल्या गोष्टी या सर्व तिथं सोडून द्यायचं. तन मन धरणे ही संधीचं तुम्ही लाभ घ्या, सोनं करा आणि आपली भविष्याची वाटचाल चांगली करून चांगल्या पदावर जावे ही शुभेच्छा देतो. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी यावेळी प्रास्ताविक केलं. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य, पालक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.